नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. काही अटींवर दिवाळीत फटाके वाजवण्यास परवानगी, सुप्रीम कोर्टाचा निर्णय. अकोल्यामध्ये शेतकरी कुटुंबाची आत्महत्या, परिसरात हळहळ व्यक्त. वर्ध्यात शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या, झाडाला गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा. परभणीत काँग्रेसच्या वतीनं जवाब दो आंदोलन, वाढती महागाई आणि सरकार विरोधात केली जोरदार घोषणाबाजी. आणि धारूर शहरात रास्ता रोको आंदोलन, विविध मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात आलं आंदोलन. आता पाहूया सविस्तर वृत्त. दिवाळीपूर्वी सुप्रीम कोर्टाने फटाके विक्रीवरती निर्णय दिला आहे. कमी प्रदूषण करणारे फटाके तयार करण्यात यावेत आणि फक्त परवानाधारक विक्रेत्यांनीच विक्री करावी असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. शिवाय फटाके वाजवण्यासाठी रात्री 8 ते 10 ही वेळ निर्धारित करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने देशभरात सरसकट फटाके विक्रीच्या बंदीला नकार दिला असला तरी कमी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांचीच विक्री केली जावी असे आपल्या आदेशात म्हटले आहे. त्याचबरोबर फटाक्यांची ऑनलाईन विक्री करण्यावरही कोर्टाने बंदी घातली आहे. त्यामुळे अमेझॉन, फ्लिपकार्ट यांच्यासारख्या ई कॉमर्स कंपन्यांना फटाके विक्री करता येणार नाहीत. दिवाळीच्या रात्री 10 वाजेपर्यंतच फटाके फोडता येणार आहेत, तर नाताळ आणि नवीन वर्षाला रात्री 11:45 ते मध्यरात्री 12:30 अर्थात पाऊण तासच फटाके फोडता येतील असे कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे. मोठे फटाके आणि फटाक्यांच्या माळांवरही सुप्रीम कोर्टाने बंदी घातली आहे. तसेच विशिष्ट सुरक्षित ठिकाणीच आणि ठरवून दिलेल्या वेळेतच फटाके उडवावेत असेही कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. अकोल्यातील चास गावामध्ये एका तरुण शेतकऱ्याने आपली पत्नी आणि 2 वर्षाच्या चमुकलीसह आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. अकोले तालुक्यातील चास गावामध्ये एका तरुण शेतकऱ्याने आपली पत्नी आणि 2 वर्षांच्या चिमुकलीसह आपल्या राहत्या घरात छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. याबाबत सविस्तर समजलेली माहिती अशी की पांडुरंग राधू शेळके हा आपली पत्नी सोनाली, मुलगी शिवन्या आणि आपल्या 2 वर्षांच्या चिमुकलीसह चास गावातील गाढवी शिवारामध्ये अनेक वर्षांपासून राहत होता. त्या ठिकाणी 1 हेक्टर शेती त्याच्याकडे होती. दुसऱ्यांच्या शेतामध्ये मजुरी करूनही तो आपली शेती व्यवस्थित सांभाळत होता. 3 वर्षांपूर्वी संगमनेर तालुक्यातील झोळे गावातील सोनालीशी त्याचा विवाह झाला होता. त्यांना 2 गोंडस मुलीही होत्या. त्यांचा संसार आनंदाने सुरू असतानाच ही हृदयद्रावक घटना घडली. ब्युरो रिपोर्ट, अकोला. वर्ध्यातील दौलतपूर येथील 27 वर्षीय रोशन वाघमारे या तरुण शेतकऱ्याने सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 22 ऑक्टोबरला सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास उघडकीस झाली. मिळालेल्या माहितीनुसार तरुण शेतकरी रोशन याच्याकडे 6 एकर शेती होती. यावर्षी त्याने शेतात कपाशीची लागवड केली होती. मात्र 3 एकरातील कपाशी शेतालगतच्या नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेली. त्यामुळे त्याच्या कर्जात आणखी भर पडली. त्याच्यावर भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचे 1 लाख रुपयांचे कर्ज आणि सोसायटीचे सुद्धा कर्ज होते. पुरात वाहून गेलेल्या पिकामुळे कर्ज कसे फेडायचे या चिंतेत तो होता. अशातच रोशन घराबाहेर पडला, मात्र तो रात्री घरी परतला नाही. त्यामुळे त्याची वृद्ध आई, मुलगा घरी न आल्यामुळे त्याची शोधाशोध करत होती. शोधाशोध करत असता तिला रोशन आंब्याच्या झाडाला त्यांच्या शेतात गळफास घेऊन आढळला. 3 महिन्याअगोदर मृतकाचा भाऊ सुद्धा आजाराने मरण पावला होता, तर वडील 4 वर्षांपूर्वी मरण पावले होते. रोशनला 4 बहिणी होत्या. त्या सर्वांचा विवाह झाला होता, तर परिवारात रोशन आणि त्याची वृद्ध आई हे दोघेच राहत होते. यासंबंधी रात्री उशिरा गिरड पोलीस ठाण्यात घटनेची तक्रार करण्यात आली. ठाणेदार महेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनात जमादार विनोद भांडे, पोलीस कर्मचारी बजरंग मुंडे, पोलीस पाटील कृष्णा धुळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि शवविच्छेदनाकरता मृतदेह समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. पुढील तपास गिरड पोलीस करत आहेत.
शालिनी प्लस साठी विलास नवघरे वर्धा। परभणीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जवाबदार आंदोलन आणि बैलगाडी मोर्चा काढण्यात आला। माजी राज्यमंत्री फौजिया खान यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। भाजप सरकारच्या काळात वाढलेली महागाई यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं आक्रमक पवित्रा घेत वाढलेले पेट्रोल डिझेलचे दर, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करणे, लोड शेडिंग बंद करणे अशा अनेक प्रश्नांवर हा मोर्चा काढण्यात आला होता। यात केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात महिलांनी घोषणाबाजी करत शासनाच्या धोरणाचा निषेध केला। सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असल्याची टीका माजी राज्यमंत्री फौजिया खान यांनी केली। यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। मोर्चात राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशच्या सोनालीताई देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष भावना नखाते यांच्यासह शेकडो महिला कार्यकर्ता उपस्थित होत्या। प्रकारी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनता मोर्चे काढत आहे, प्रत्येक पक्ष मोर्चा काढत आहे, सगळीकडे अस्वस्थता आहे। आज परभणीमध्ये राष्ट्रवादी महिलांच्या तर्फे आम्ही बैलगाडी मोर्चा काढला आणि तो मोर्चा आहे जवाब दो मोर्चा। जे दरवाढ केलेली आहे ती दरवाढ कमी कशी होईल? गॅस दर वाढले, पेट्रोल दर वाढले, प्रत्येक गोष्टीचे भाजीपाल्याचे दर वाढले, आज दुष्काळ जाहीर होईना, भारनियमन आमच्यावर लादण्यात आलेलं आहे। हे सगळं होत असताना आमचा प्रश्न हे आहे की आम्ही दिवाळी कशी साजरा करायची आणि दिवाळी कशी करायची म्हणून आमचा हा महिलांचा मोर्चा काढण्यात आला। शालिनी प्लस साठी रवींद्र देशमुख, परभणी। धारूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी धारूर शहरातील शिवाजी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 2 तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी वाहनांची मोठी कोंडी झालेली पाहायला मिळाली। धारूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना मदत द्यावी, त्याचप्रमाणे पेट्रोल डिझेल गॅसची दरवाढ कमी करावी, चालू वार्षिक पीक विमा लागू करावा, बोंडळीचे अनुदान वाटप करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी धारूर शहरातील शिवाजी चौकात 2 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती असताना राज्य सरकारने अद्यापही दुष्काळ जाहीर केला नाही। शासनाने धारूर तालुक्यासह बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे प्रतिपादन माजी मंत्री यांनी यावेळी केले। शालिनी प्लस साठी हरिभाऊ मोरे, धारूर, बीड। धारूर तालुक्यामध्ये 33% पाऊस झाला असताना सुद्धा इथली नजरी आणेवारी इथल्या कृषी आणि महसूल प्रशासनानं 56% दाखवलेली आहे। त्यामुळं ही नजरी आणेवारीची टक्केवारी दुरुस्त करून तातडीनं धारूर तालुका दुष्काळ झाला जाहीर झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे। गतवर्षी जाहीर केलेलं बोंडाळीचं अनुदान अद्याप शेतकऱ्याला वर्ग झालं नाही। हेक्टरी 30,000 रुपये आम्ही अनुदान देऊ बोंडाळीचं असं विधानसभेच्या फ्लोअरवर जाहीर करणारे मुख्यमंत्री, आज हजारो शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत, त्याची वाट बघत आहेत। हे अनुदान शेतकऱ्याच्या पदरामध्ये केवळ 6,800 रुपयांनी पडलेलं आहे, म्हणून उर्वरित अनुदान आणि ज्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालेलं नाही त्या शेतकऱ्यांना अनुदान मिळावं ही आमची दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी आहे, यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळं सोयाबीन, ऊस, कापूस, मूग, उडीद या सर्वच पिकात उत्पादनात घट झालेली आहे, हे नैसर्गिक कारणामुळं झालेलं आहे। अशा वेळेस शासनाने शेतकऱ्याला सहाय्य केलं पाहिजे आणि म्हणून हेक्टरी 50,000 रुपयाचं अनुदान शेतकऱ्यांना तातडीनं द्यावं ही आमची मागणी आहे। लोड शेडिंग आता चालू झालेलं आहे, शेतकऱ्याच्या विजेचं पंपाचं कनेक्शन तोडलं जात आहे, तर हे लोड शेडिंग बंद करा, शेतकऱ्याच्या मोटारीला कनेक्शन पुरवा, अशा विविध मागण्यांसाठी आज आम्ही हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि फार मोठा प्रतिसाद धारूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी या आंदोलनाला दिलेला आहे। शालिनी प्लस साठी हरिभाऊ मोरे, धारूर, बीड। परतूर येथील दीपक धोंडेबा लोंढे या 32 वर्षीय युवकाने नापिके आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली। दीपक याने आपल्या शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होते आहे। परतूर येथील दीपक धोंडेबा लोंढे या 32 वर्षीय युवकाने नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली।
दुपारी 2 ते 3 वाजेच्या दरम्यान बामणी शिवारातील आपल्या मालकीच्या शेतातील पत्र्याच्या शेडला गळफास घेऊन जीवनयात्रा त्यांनी संपवली. दीपकच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार दीपकचा मूळ व्यवसाय शेती हा आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे, सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे तो गेल्या काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होता. सोमवारी सकाळी शेतात जातो असे सांगून तो घरातून बाहेर पडला होता. त्याच्या पश्चात पत्नी, आई, लहान भाऊ असा परिवार आहे. परतूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शालिनी प्लस साठी सुधाकर जाधव, परतूर. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है. रसिक लाल? लोकमान्य तिल, ये आपके बाप का रूट नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पावत पुढील वृत्त. करमाळा तालुक्यात सध्या दुष्काळाच्या तीव्र झळा जाणू लागल्या आहेत. सध्या अनेक गावांमध्ये चारा आणि पाणी टंचाई जाणू लागली असून उपाययोजनासाठी दुष्काळ टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. आमदार, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. करमाळा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी गटातटाचा विचार न करता सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. कुकडी दहीगाव उपसा सिंचन योजनेचे एका महिनाभरातच दुसरे आवर्तन सुरू करण्यात येईल आणि दुष्काळात पाणी आणि चारा कमी पडू देणार नाही असे आश्वासन आमदार नारायण पाटील यांनी दिले. आढावा टंचाई बैठकीत बोलताना त्यांनी हे सांगितले. यावेळी सभापती शेखर गाडे, उपसभापती गहिनीनाथ ननवरे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. व्यवस्था केली पाहिजे असं या ठिकाणी मला मुद्दा म्हणून नमूद करायचं लागलं. अधिकारी, पदाधिकारी सर्वच काही करणार आहेत असं का मार्ग नाही. तुमच्या मागण्या आमच्यापर्यंत आल्या की आम्ही तुम्हाला सांगतो, अधिकाऱ्यांकडून अधिकारी तुम्हाला वरिष्ठ अधिकारीकडे देतील. परंतु आपण हा जो तुम्हाला सांगतो प्रस्ताव परापूर्ण गेल्यानंतर सरपंच असतील किंवा त्यांच्या गावातले सदस्य पंच समिती असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील, त्यांनी स्वतः कलेक्टर साहेबांपाशी जाऊन सुद्धा आपल्या तालुक्याच्या वतीनं तुम्हाला सांगतो की तुम्ही विनंती केली पाहिजे. आपल्या भागाच्या वतीनं विनंती केली पाहिजे आणि आपल्या तालुक्यातल्या ज्या समस्या आहेत प्रामुख्याने पाणी आणि चारा या दोन समस्या जर सुटल्या तर माणसाला काही अडचण येत नाही. कारण आता रेशनवरती 2 रुपये किलोने मिळायला लागले. सगळी पाऊस पडेल त्याची कुठली शाकोली नाही. आतापर्यंत सरासरीच्या केवळ 30% पाऊस पडल्यामुळे तालुक्यात जी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, खरीपाची पिकं वाया गेलेली आहे, रब्बीच्या पेरण्यासुद्धा कारण पाणी नसल्यामुळे रब्बीच्या पेरण्या पाण्यावर खोळलेल्या आहेत. त्यामुळं आगामी काळात टंचाई निर्माण होण्याची शक्यता झालेली आहे. त्यामुळं त्या अनुषंगाने पूर्वतयारी किंवा आढावा घेण्यासाठी आपण ही बैठक आयोजित केलेली आहे. आतापर्यंत शासनाने किंवा प्रशासनाने यावर काय काय केलं यावर थोडक्यात सांगतो की शासनाच्या निर्देशानुसार तालुक्यातील 10% गावं, 12 गावं आपण निवडून त्या गावाचा सर्व्हे केलेला आहे. त्या गावातल्या पिकांचे फोटो, पीक परिस्थिती फोटो शासनाला पाठवलेले आहे. शासनाला सर्व अहवाल त्या 12 गावाचा, प्रत्येकी 25 शेतकऱ्यांच्या शेतातलं कृषी सहाय्यक आणि तलाठी त्यांच्यासोबत काही ठिकाणी मंडलाधिकारी, मंडल कृषी अधिकारी हे सुद्धा गेले होते. तो अहवाल त्यांना पाठवलेला आहे आणि त्या अहवालाच्या अनुषंगाने शासन स्तरावर दुष्काळ जाहीर करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे.
तर यापुढे मी आता माननीय आमदार साहेबांना गावाने यावं अशी विनंती करतो. शालिनी प्लस साठी शीतलकुमार मोटे, करमाळा. आठपाडी दुष्काळाचा झळा दिवसेंदिवस वाढतच आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी देखील होऊ लागली आहे. पाणी टंचाई बाबत उपाययोजना कराव्यात, दीर्घंगाई केल्यास कारवाई करू असा इशारा खासदार संजय काका पाटील यांनी दिलाय. ते आढावा बैठकीत बोलत होते. आठपाडी तालुक्यातील कवठोळी, लेंगरेवाडी, माळसावाडी, मापटेमळा, काळेवाडी, बाळेवाडी, शेटफळे, पिंपरी, आठपाडी या गावात तीव्र पाणी टंचाई असून तातडीने पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. तालुक्यात विजेचे अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही खासदार संजय काका पाटील यांनी दिले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुभाष पाटील, महावितरणचे विजयकुमार गुरव यांच्याबद्दल अनेक तक्रारी ग्रामस्थांनी मांडल्या. कवठोळी ग्रामस्थांनी वाळू चोरी रोखण्यासाठी महसूल प्रशासन मदत करत नसल्याचे सांगितले. यावेळी तालुक्यातील ग्रामस्थांनी विविध कार्यालयातील अनागोंदी कारभारबद्दल संजय काका पाटील यांच्या समोर पाढा वाचला. परवा दिघंची येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते रस्ते विकास कामाचा शुभारंभ झाला होता. त्या कार्यक्रमाला निमंत्रण दिले नसल्याने जिल्हा परिषद सांगलीचे माजी अध्यक्ष अमरसिंग देशमुख यांनी नाराजी व्यक्त करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुभाष पाटील यांना सज्जड दम दिला. यावेळी तालुक्यातील विविध कार्यालयातील मनमानी कारभारामुळे तालुकावासियांनी नाराजी व्यक्त केली. सदर टंचाई आढावा बैठकीमध्ये सांगली जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अमरसिंग देशमुख, सभापती हर्षवर्धन देशमुख, उपसभापती तानाजी यमगर, जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे, पंचायत सदस्य रुपेश पाटील आणि तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी यांच्या उपस्थितीत टंचाई आढावा बैठक संपन्न झाली. आता मनुष्य थांबून आहे, त्याच्या आधीपासून फाईल पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून काही क्युरीज होत्या त्याही पूर्णपणा नेण्याच्या दृष्टिकोनातून आपण केले. आता ती फाईल वित्त विभागाच्या सेक्रेटरींच्या कडून EPC जी फायनान्स आणि प्लॅनिंग विभागाचे मंत्री आहेत सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे जाते. ती त्याला मान्यता देतील आणि मान्यता दिल्यानंतर पुढं तात्काळ ती कॅबिनेट फक्त त्याला नको म्हणतं तेव्हा ती कॅबिनेटमधून सुद्धा मंजूर लवकरात लवकर होईल. या योजनेसाठी लागणारे सुधारित प्रशासकीय मान्यता पूर्ण नसताना सुधारित प्रशासकीय इस्टिमेट तयार करून ही योजना आपण बळीराजा जलसंजीवनीमध्ये घेतली. 6 महिने त्याच्यासाठी आपले प्रयत्न चाललेले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि या विभागाचे सेंट्रल मंत्री. शालिनी प्लस साठी प्रशांत देशमुख, आठपाडी. भारतीय भूमीवरती आजवरती अनेक शूरवीरांनी जन्म घेतला. या शूरवीरांची महती अगदी जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचली. अशाच एका भारतीय वंशाच्या महिलेची सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती चर्चा सुरू आहे. का ते पाहूयात या रिपोर्टमधून. सध्या ब्रिटनमध्ये एक मोहीम चालवली जात आहे. 2020 साली छापण्यात येणाऱ्या 50 पाऊंडच्या नोटेवर नूर इनायत खान यांची प्रतिमा असावी अशी या मोहिमेतील कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यासाठी सध्या देशभरात स्वाक्षरी मोहीम सुरू आहे. इंग्लंडच्या हेर खात्यात असलेल्या नूर यांनी फ्रान्समध्ये असताना हिटलरबद्दलची गुप्त माहिती गोळा करण्याचे काम केले होते. आपली गुप्त माहिती शत्रूपर्यंत पोहोचत असल्यामुळे हिटलर हैराण झाला होता. हेरगिरी करताना पकडल्या गेल्यानंतरही त्यांनी ब्रिटनविरोधात शेवटपर्यंत तोंड उघडले नाही. अखेर कैदेत असताना त्यांचा मृत्यू झाला. यांच्या या शौर्यासाठी ब्रिटनकडून नूर इनायत खान यांचा मरणोत्तर जॉर्ज क्रॉस पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी नूर इनायत खान हेर म्हणून फ्रान्समध्ये गेल्या. या काळात जर्मनीने ब्रिटिशांच्या अनेक गुप्तहेरांना ठार मारले. मात्र या परिस्थितीमध्येही नूर फ्रान्समध्येच जीव धोक्यात घालून काम करत राहिल्या. अखेर त्या जर्मनीच्या हाती लागल्या. यावेळी जर्मन लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून इंग्लंडविषयीची गुप्त माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र देशभक्त असलेल्या नूर यांनी शेवटपर्यंत तोंडातून एक शब्दही काढला नाही. अखेर 10 महिन्यांच्या छळानंतर नाझी सैनिकांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली. ब्युरो रिपोर्ट, दिल्ली. मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी गंगा शुद्धीकरण योजनेचा बोजवारा उडाल्याच्या बातम्या अधूनमधून कानावरती पडत असतात. सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करून गंगा शुद्धीकरणाला अग्रक्रम दिला होता. मात्र प्रत्यक्षात लोकांना या सगळ्यांबद्दल फारशी उत्सुकता वाटत नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गंगेच्या शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने 2015 साली स्वच्छ गंगा निधीची स्थापना केली होती.
मुळात हा निधी सामान्यांकडून जमवला जाईल अशी सरकारची योजना होती. मात्र गेल्या 3 वर्षात या सामान्य लोकांकडून या उपक्रमाला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. आतापर्यंत या निधीपैकी एकूण जमा झालेल्या रक्कमपैकी 86% रक्कम ही सरकारी संस्थांनीच केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या निधीसाठी अनिवासी भारतीयांनी दिलेल्या वर्गणीची रक्कम 2% कमी आहे. या उलट 2015-16, 2016-17, 2017-18 आणि 2018-19 या आर्थिक वर्षांमध्ये सरकारी संघटना आणि खात्यांकडून गंगा शुद्धीकरण निधीसाठी एकूण 163.49 कोटींची मदत करण्यात आली आहे. ही रक्कम एकूण निधीच्या 86% इतकी आहे. ब्युरो रिपोर्ट, दिल्ली. बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रे न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवरती उपचार घेत आहे. सोनाली बेंद्रे कायम सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असते. इंस्टाग्रामवरती सतत ती फोटो शेअर करत असते. आता सोनालीने आपल्या इंस्टाग्रामवरती तिचा नवीन लुक शेअर केलाय. पाहूया तिचा हा नवीन लुक. सोनाली बेंद्रे कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. इंस्टाग्रामवर सतत ती फोटो शेअर करत असते. आताच सोनालीने आपल्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिचा नवा लुक दिसतोय. या आधी सुद्धा तिने आपला नवा लुक शेअर केला होता, पण आता देखील सोनालीने नवीन लुक शेअर केला आहे ज्यामध्ये तिने तिच्या हेअरस्टाईलिस्टला थँक्स म्हटले आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. आज अश्विन पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमा. ही पौर्णिमा शरद ऋतूतील अश्विन महिन्यात येते म्हणून तिला शरद पौर्णिमा सुद्धा म्हणतात. ठिकठिकाणी कोजागिरी ही उत्साह साजरी केली जाते. पाहूयात कोजागिरीचे महत्व आणि ती कशी साजरी केली जाते ते. अश्विन पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमा ही पौर्णिमा शरद ऋतूतील अश्विन महिन्यात येते म्हणून तिला शरद पौर्णिमा सुद्धा म्हणतात. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ता, बदाम, चारोळी, वेलदोडा, जायफळ, साखर घालून लक्ष्मीला नैवेद्य दाखवला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. उत्तर रात्रीपर्यंत जागरण केले जाते. कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. हा दिवस नवान्न पौर्णिमा म्हणून साजरा करतात. शेतातून हाती आलेले नवे धान्य वापरून दूध आणि साखर घालून त्याची खीर केली जाते. निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्यात येते. भट, नाचणी, वारी आदी प्रकारच्या धान्याची पूजा करण्याचा दिवस म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमा गुजरातमध्ये रास आणि गरबा खेळून पूनम नावाने साजरी केली जाते. बंगाली लोक याला लोखी पूजा म्हणतात. या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात. मिथिलेमध्ये या दिवशी कोजागराह पूर्वज केली जाते. हिमाचल प्रदेशात या निमित्ताने जत्रा भरते. राजस्थानी स्त्रिया या दिवशी शुभ्र वस्त्र नेसून चांदीचे दागिने घालतात. हरियाणामध्ये या दिवशी दुधाची खीर बनवून ती रात्री चांदण्यात ठेवतात आणि सकाळी खातात. अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमेचे विशेष महत्त्व असून ती भारतात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. आयपीएल मधील स्टार खेळाडू आणि टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन पुढच्या आयपीएल मोसमामध्ये नव्या संघात दिसू शकतो. शिखर हा सनरायझर्स हैदराबाद यांची साथ सोडून मुंबई इंडियन्सच्या ताफ्यामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. शिखर धवन 2013 पासून सनरायझर्स हैदराबाद कडून खेळत आहे, पण 11व्या मोसमापूर्वी झालेल्या ऍक्शनपूर्वी टीमने त्याला रिटेन केलं नसल्यामुळे तो नाराज आहे. हैदराबादने राईट टू मॅच कार्डचा वापर करून शिखर धवनला खरेदी केलं होतं. त्याच्यावर 5.2 कोटी रुपयांची बोलीही लागली होती. शिखर धवनला अत्यंत कमी किंमत मिळाल्यामुळे तो नाराज असल्याचंही बोललं जात आहे. दुसरीकडे रोहित शर्मा 15 कोटी, महेंद्रसिंग धोनी 15 कोटी आणि विराट कोहली 17 कोटी हे सर्वात महागडे खेळाडू ठरले होते. सनरायझर्स हैदराबादच्या अधिकाऱ्याने मुंबई मिररशी बोलताना सांगितलं. सनरायझर्स हैदराबादच्या अधिकाऱ्याने सांगितले की ट्रेड ऑफच्या माध्यमातून फ्रँचायझींनी काही चांगले खेळाडू मिळाले तरच हे शक्य आहे. म्हणजेच शिखर धवनच्या मोबदल्यात हैदराबादला काही चांगले खेळाडू मिळाले तर त्याला रिलीज केलं जाईल. मुंबई इंडियन्सनेही ट्रेड ऑफच्या माध्यमातून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या क्विटन डीकॉकला आपल्या ताफ्यात सहभागी करून घेतला आहे. या बदल्यात बांगलादेशचा मुस्ताफिजूर रहमान आणि श्रीलंकेचा अकिला धनंजयला रिलीज केलं होतं. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. जळगावात हरिविठ्ठल नगर येथे राहणाऱ्या निलेश सपकाळ या तरुणाच्या मृत्यू प्रकरणी त्याच्या नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती निषेध मोर्चा काढला. या प्रकरणी दोषी असलेल्या आरोपींवरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी करत निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिलंय.
जळगावात मंगळवारी रात्री शहरातील तांबापुरा भागात झालेल्या दगडफेकीत जखमी झालेल्या निलेश सपकाळ या पादचारी तरुणाचा शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरातील तांबापुरा भागात दोन गटात किरकोळ कारणावरून दगडफेक झाल्याची घटना मंगळवारी रात्री 10:30 सुमारास घडली होती. या दगडफेकीत रस्त्यावरून जात असलेला निलेश सपकाळ हा तरुण जखमी झाला होता. त्याच्यावर जिल्हा रुग्णालय आणि नंतर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. कोणताही गुन्हा नसताना निलेशला जीव गमवावा लागला. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी त्याच्या नातेवाईकांसह हरिविठ्ठल नगरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मयत निलेश हा कुटुंबातील एकमेव कर्ता पुरुष होता, त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना शासनाने 10 लाख रुपयांची मदत करावी, या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी मोर्चेकरांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 16 तारखेच्या रात्री 17 तारीख दिवस उजाडत असताना माझा पुतण्या रात्री 11:30 दुपारी 3 ते 11 ड्युटीला गेलेला होता सुप्रीम फॅक्टरीमध्ये. तो घरून तिथून येत असताना त्याला तांबापुरामध्ये दंगल सुरू असताना त्याला माहीत नव्हतं, त्या दंगलखोरांनी त्याला जिवे मारावे या पद्धतीने त्याला डोक्यात इंजर्ड केलं सर. आणि तिथून त्यांना पोलीस प्रशासन म्हणा किंवा तिथले प्रतिनिधी जे कोणी होते तिथे हजर ड्युटीला, त्यांनी त्याला सिव्हिल हॉस्पिटल ॲडमिट केलं आणि आम्हाला काहीच त्यांनी कळवलं नाही घरी. आणि सर्व पेपरांना न्यूज आली तेव्हा आम्हाला समजलं की माझ्या पुतण्या ड्युटीला नसून तिथे दवाखान्यात ॲडमिट आहे. मग आम्ही 6:30 सर्व फॅमिली तिथे हजर झालो होतो. माझ्या पुतण्याची हालत एखाद्या कैद्यासारखी पोल तिथे बांधून ठेवले होतं हातपाय आणि तिथे काही ट्रीटमेंट नव्हती. आणि मी विचारलं हे पेपरांना कसं काय आलं तर मला सांगण्यात आलं त्याच्या खिशात आधार कार्ड होतं. आज भारत सरकारचं आधार कार्ड आमच्या काहीच कामात आलं नाही आणि घरापर्यंत आम्हाला वेळेवर कोणीच निरोप पाठवला नाही. पोलीस प्रशासन म्हणा किंवा जे काही सेवेत आहेत सामान्य नसून ते सेवेत असून त्यांनी काहीच सेवांनी बोललेलं नाही. आणि दुसरी गोष्ट साहेब त्याचा या कार्ड होतं त्याचं SI कार्ड होतं त्याला सवलत होती. त्याला जर वेळेत उपचार झाले असते असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. डॉक्टरांनी म्हटलं याला वेळेत उपचार झाले तर नक्कीच जीवदान मिळालं असतं पण त्याचं काही दुरुपयोग झाला तर आमचा काहीच फायदा झाला नाही. विशेष म्हणजे त्याला एक लहान मुलगी आहे 9 महिन्याची आणि एक मुलगी आहे 4 वर्षाची. ते सर्व अनाथ झाले आहे सर. एक भारतीय या नात्याने आपण त्याला अनाथ होऊ द्यायचं का आणि इतर भारतीयांनाही असंच रोज रस्त्यावर मरू द्यायचं आहे का? तरी प्रशासनाने आमच्या सर्व भारतीय बांधवांचा आणि माझ्या गेलेल्या मुलांचा आणि माझं कुटुंब जे उघड झालेलं आहे त्याचा विचार करावा आणि आम्हाला जे काय तुमच्या परीने जे काय मदत होईल आणि माझ्या सर्व भारतीय बांधवांना असंच रोज रोज रस्त्यावर कुठलाही हमला होणार नाही. आणि तांबापुरा भागामध्ये याच्या आधी बरेच वेळेस दंगली झाल्या, पोळ्याच्या वेळेस दंगल झाली. तिथे कॅमेरे आहेत लावलेले. आता मी पोलीस प्रशासनाला म्हटलं सर तिथले कॅमेरे चेक करा तर पोलीस प्रशासन म्हणते तिथले कॅमेरे बंद होते. तिथले कॅमेरे जर बंद राहतील तर आमचा भारतीय बांधव रोज रोज त्या ठिकाणी मरत राहील. तर असंच आता प्रशासन माननीय कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे, पोलीस प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही आमच्या भारतीय बांधवांना वाचवा. आणि रोज रोज जसा माझा भारतीय बांधव तुम्हाला समाज सर्व माझा एक आहे, मला काही असं जातीयवाद बोलायचं नाही आहे, पण माझ्या भारतीय बांधवांना वाचवा तुम्ही, ही माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला. शालिनी प्लससाठी सचिन गोसावी, जळगाव. दिवाळीनंतर संपूर्ण पुणे शहराला केवळ एकच वेळ पाणीपुरवठा होणार आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत पुणे शहराला दररोज 1350 दशलक्ष लिटर पाणी देत होते, मात्र आता जलसंपदा विभागाने दररोज 1150 दशलक्ष लिटर पाणी देण्याचं ठरवलंय. गेल्या आठवड्यात कालवा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, हवेली आणि बारामती या दुष्काळी तालुक्यांना पाणी देण्यासाठी जलसंपदा विभागाने पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे महापालिकेला पाणी पुरवठ्याचे नव्याने नियोजन करावं लागणार आहे. नियमांप्रमाणे जलसंपदा विभागाला पुणे महापालिकेला 1150 दशलक्ष लिटर पाणी देणं अपेक्षित आहे, मात्र पालिका 1600 दशलक्ष लिटर पाणी दररोज उचलत होती. जलसंपदाने ती मर्यादा आता 1350 दशलक्ष लिटर केली आहे, मात्र दिवाळीनंतर त्यामध्ये आणखीन कपात करून ती 1150 दशलक्ष लिटर करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात आतापर्यंत 2 वेळा होणारा पाणी पुरवठा यापुढे एकच वेळ करावा लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पुणे. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. काही अटींवर दिवाळीत फटाके वाजवण्यास परवानगी, सुप्रीम कोर्टाचा निर्णय. अकोल्यामध्ये शेतकरी कुटुंबाची आत्महत्या, परिसरात हळहळ व्यक्त.
वर्ध्यात शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या, झाडाला गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा. परभणीत काँग्रेसच्या वतीनं जवाब दो आंदोलन, वाढती महागाई आणि सरकार विरोधात केली जोरदार घोषणाबाजी. आणि धारूर शहरात रास्ता रोको आंदोलन, विविध मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात आलं आंदोलन. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचा. नमस्कार.